शपथविधी आज होतोय आणि यासाठी महाराष्ट्रातील अनेक नावं पुढे आलेली आहेत खासदार संजय धोत्रे जे आहेत त्यांना सुद्धा फोन आलेला आहे आणि मंत्री पदाचे ते आज शपथ घेणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या दृष्टीनं किती महत्वाचा आजचा दिवस आहे आणि कारण दुसऱ्यांदा सर्वात जास्त बहुमत मिळालेला भाजपला धोत्रे साहेब तुमचं अगोदर अभिनंदन पण मला सांगा की पक्षाने जो विश्वास जो दाखवलेला आहे तुमच्यावर ते कोणत्या गोष्टीसाठी दाखवलेला आहे तुमची आत्तापर्यंतची कामगिरी मी माझं भाग्य समजतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला मी चौथ्यांना निवडून आलो आणि आज मोठ्या अपेक्षेनं माझे ज्येष्ठ सहकारी आमदार गोवर्धनजी शर्मा आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे आमचे महापौर विजूबा अग्रवाल अध्यक्ष तेजराव पाटील आमचे आमदार रणधीर सावरकर हे सगळेजण आज इथे आले होते परंतु शेवटी प्रत्येकाला असं वाटत होतं सगळ्यांना खात्री होती एकदम की निश्चितपणे माझं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत राहील तर राष्ट्रीय अध्यक्षांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शपथ घ्यायची आहे मी एक माझं भाग्य समजतो आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या मतदारसंघातील जनता माझे सर्व ज्येष्ठ सहकारी आमचे कार्यकर्ते यांना याचा श्रेय कोणतं मंत्रीपद घ्यावं असं वाटेल तुम्हाला की ज्याच्यातून काम करावं असं वाटेल की याच्यामध्ये काम करण्यासारखं आहे नाही मला पूर्वीपासूनच शेती हा माझा आवडता विषय आहे आणि तसे आमच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं कारण की आमच्या इथं शेतकरी आहेत आणि जे उद्योगही असतील ते शेतीवर आधारित आहेत त्यामुळं ते खातं सगळ्यात माझं आवडतं राहील नंतर मग आता शेवटी जी जबाबदारी तेजे तो अधिकार आमच्या प्रधानमंत्र्याचा आहे आम त्यामुळे जी कोणती जबाबदारी मिळेल ती स्वीकारण्याला मी तयार आहे अच्छा कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि यशामध्ये असतो यावेळेस संसदेमध्ये महिला सुद्धा गेले जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं काय वाटलं काय भावना आहेत आता खूप जास्त आनंद झाला की मी भावना सुद्धा व्यक्त करू शकली एकदम मन भरून आलं चार टर्म खासदार राहिलेले आहेत आणि मग अशा वेळी चार टर्म खासदार असताना सुद्धा काम केलेले आहेत त्याचं कुठेतरी फळ मिळताना आपल्याला दिसतंय नक्कीच त्यांचं जे काम होत त्याच आज जे फळ मिळालं आणि आमच्या सर्वांसाठी आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे म्हणजे माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे मंत्रिपद आता घरामध्ये आलेला आहे मला सांगा की काय भावना आहेत तुमच्या की अशा प्रकारे एवढ्या कष्टानंतर वीस वर्षानंतर चीज झाल्यासारखं वाटतंय का नेहमीच जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा सगळे कार्यकर्त्यांची एक तळमळ होती की संजू यांना अजून मोठी जबाबदारी पक्षाने द्यावं आमच्या परिवार नेहमी भाजपशी जुळलेला आहे आणि संजू जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते म्हणजे आपल्या परिवारातले सदस्य म्हणून नेहमी यांची संजीवभवनची आईंची वागणूक त्यांच्यासोबत राहिलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद म्हणून हे पक्षाने दिलेला याच्याबद्दल आम्ही पक्षाचा नेहमी आभारी बिलकुल हे पक्षानेच दिलेलं आहे मंत्रिपद म्हणा किंवा खासदारकी खासदारकी आहे आणि या खासदारकीचा या मंत्रिपदाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करायचा असं संजय दत्रे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली